नाही बघा, फर्जीवाड्याच्या विरोधात माझा लढा हे कायम राहील आणि नवीन वर्षाचा हा माझा संकल्प आहे. आजच मी बातमी पाहिलेली आहे, माझ्या जवळच्या बिल रिजेक्ट करण्यासाठी NCB हे हायकोर्टामध्ये त्यांनी अपील दाखल केलेलं. मी त्या संस्थेला विचारू इच्छितोय की बोगस केसेसच्या बाबतीत जी मी यादी दिली होती त्याचं काय झालं? वसुली गँग प्रायव्हेट आर्मीच्या बाबतीत जे माहिती उपलब्ध करून दिली त्याचं काय झालं? व्हिजिलन्स कमिटी तुम्ही नेमली, त्या व्हिजिलन्स कमिटीचा अहवाल आला काय? बोगस केसेससाठी SIT ची नेमणूक करण्यात आली होती त्याचं काय झालं? 18 कोटीच्या डील, 50 लाखच्या वसुली, त्याच्या बाबतीत काय अहवाल आलेला आहे? असं आहे की या देशामध्ये जनतेच्या पैशेवर अधिकारी पैसे वाया घालणे हे उद्योग कधीपर्यंत चालणार आहे? रिया चक्रवर्तीच्या बाबतीत हायकोर्टाने बेल दिल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलेले आहे. जे काही चुकीचं करताय, गैर करताय, त्याच्या विरोधात विषय समोर आल्यानंतर कोर्टामध्ये धाव घ्यायचा. निश्चित रूपाने हा कोर्टाच्या लढाई आम्ही लढू. जे काय असतील, जे सत्य आहे ते समोर येईल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे, वसुली गँगला हात न लावणे, प्रायव्हेट आर्मीला कुठल्याही प्रकारच्या कारवाई न होणे म्हणजे यांचा पाठराखण कधीपर्यंत करणार आहे? हा फर्जीवाडा जो मी उघड केलेला आहे शेवटपर्यंत माझा लढा हे चालू राहील आणि या राज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये फर्जीवाडे सुरू आहे. काही लोक बँका बुडवत आहे, CBIच्या धाडी पडत आहे, ED केस रजिस्टर करताय, ते केसेस का कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवताय? काँग्रेसमध्ये असताना काही नेत्यांवर ED ची कारवाई सुरू होत आहे, पक्ष सोडल्यानंतर भाजप प्रवेशनंतर ते ED का गप बसताय? या सगळे विषय निश्चित रूपाने आगामी काळामध्ये मी उघड करणार आहे. मंदिर जमीन हडप करणे, मस्जिद जमीन हडप करणे, बँका बुडवणे, बँकेच्या पैशातून राजकारण करणे, नवीन वर्षामध्ये सगळे फर्जीवाडे हळूहळू जनतेच्या समोर आणणार आहे. आणि जो फर्जीवाडा मी समोर आणतोय लॉजिकल एंडपर्यंत तो सगळं फर्जीवाडा घेऊन जाईल. कोणी कितीही माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा करू द्या, कोणी कितीही न्यायालयाच्या मागे लपू द्या, त्यांच्या विरोधात न्यायालयात सगळे गोष मी स्पष्ट करणार आहे. फर्जी कागदावर नोकरी मिळवण्याच्या विषय निश्चित रूपाने त्याची सुनावणी सुरू आहे आणि त्याचा निकाल आल्यानंतर बरेचशे लोकांना त्याची जी पाप आहे त्याचा हिशेब देणं हे त्यांना बंधनकारक राहील आणि ते सगळे फर्जीवाडे मी उघड करणार आहे.